सकाळ म्हणजे मजा येत ना हो मजा. आणि फायनली तो दिवस आलेला आहे ज्या दिवसाची तुम्ही आणि आम्ही आपण सगळेच आतुरतेने वाट पाहत होतो. आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमचं नवीन घर. तर चला मंडळी पाहूया आमचं नवीन घर कसं आहे ते. नमस्कार मंडळी, कसं काय मजेत आहात ना? कृपया चप्पल बाहेर काढावीत या. हा आहे आमचा मेन डोर. तुम्हाला आमचा जुना डोर आठवतो आहे का 2021 चा? थांबा तो पाहून घ्या आधी. हा कलर मी मागच्या लॉकडाऊनमध्ये गेला होता घराला. मी तुम्हाला ना बऱ्याचशा अशा खुणा पण आमच्या घरामध्ये दाखवीन. आणि हा आहे आमचा मोठा टीव्ही जो आम्ही यावर्षी विकत घेतला होता. आणि त्याच्यावरती ओवीची खेळणीच असतात. ही सगळी फक्त ओवीची खेळणी असतात वरती. अगोदर सगळं रिकामी होतं. जसे जसे ओवीची खेळणी यायला लागली तशी तशी सुरुवात झाली वरती गेट टाकायला. जागा सपरी पडते, तिला काय करणार. आणि हा आहे आमचा हॉल, छोटासा आमचा हा आहे हॉल. इथे आमचे भरपूर फोटो होते. रोहनचा, माझा, आईचा असा फोटो होता. इथे बरेच होते, आता सगळे बदलले. आता फक्त एकाच ओवीचा फोटो लावलेला आहे. आणि ही फ्रेम सबस्क्रायबर आहे ललित सोलंकी जी, त्यांनी दिली होती बर्थडेला. तर ती फ्रेम आहे, ती लावलेली. आणि हे बघा, हे ओवी छोटी होती ना, त्यावेळेस मी ती लावली. ते आमचा सोफा होता पहिला जुना. सोफ्याच्या अगदी कट टू कट ह्याचं वरती लावलं होतं. ती लावडायचं ना. इथे दिवाण आहे. सोफा काढल्यानंतर मग आम्ही दिवाण आणलं होतं. हा बघा, हा असा आमचा हॉल आहे. ही एंट्री आहे, हा टीव्ही आहे. आता पूर्ण चेंज होईल तेव्हा तुम्हाला परत दाखवू आम्ही. बघितलात ना बदल? दरवाजाच्या बाजूलाच आहे व्हिडिओ डोर फोन. बाहेर कोण आले नाही आले, ओळखीचं आहे की अनोळखी आहेत ते कळण्यासाठी. हा व्हिडिओ डोर फोन आम्ही अमेझॉनवरून मागवलेला आहे. तुमच्यापैकी बरेच जणांनी कमेंट केली होती की कुठून मागवलात कुठून मागवलात. याची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही मागवू शकता. मुख्य दरवाज्याच्या बाजूलाच आमचा देवारा आहे. हा देवारा आधी बेडरूममध्ये होता. मला असं वाटलं की देव आपले हॉलमध्ये असावेत म्हणून मग आम्ही देवारा आमचं शिफ्ट करून आता हॉलमध्ये ठेवलेला आहे. आणि देवाऱ्यामध्ये लागणारं जे काही साहित्य, तेल किंवा कापूस, अगरबत्ती, ते सगळं खालती मी ड्रॉवर बनवून घेतलेलं आहे. त्या ड्रॉवरमध्येच आम्ही त्या सगळ्या वस्तू ठेवतो. आता तुमच्यापैकी बरेच जण अशी कमेंट करतील की रंजिता, दरवाज्याच्या जेव्हा आपण आत येतो तेव्हा आल्या आल्या बाजूला देवाची स्थापना नसावी. पण आम्ही ब्राह्मणाला विचारलं आणि त्यांच्या सांगण्यावरूनच आम्ही देवारा आमचा हलवलेला आहे आणि आता तो इथे स्थापन केलेला आहे असं. मुख्य देवाऱ्याच्या बाजूला समर्थांच्या प्रतिमा आहेत. तुम्ही म्हणते आता एवढा मोठा देवारा बनवलात मग तुम्ही प्रतिमा मध्येच का नाही लावल्यात? तर प्रतिमा मोठ्या असतात साईजच्या आणि कसं आहे ना, त्या अशा स्ट्रेट लाईनमध्ये असाव्यात. मग तेवढं तर शक्यच नव्हतं म्हणून मग मी असं करून घेतला. आता तुमच्यापैकी बरेच जण असं म्हणतील की कलर कॉम्बिनेशन, डिझाईन ह्या सगळ्या कोणी फायनल केल्या? तर इंटिरियरचं काम करायच्या आधीच रोहनने आणि मी असं डिसिजन घेतलं होतं, डिस्कशन केलं होतं की इलेक्ट्रॉनिकच्या ज्या वस्तू आहेत त्या रोहन त्याच्या आवडीप्रमाणे घेणार आहे आणि जे घरातले कलर कॉम्बिनेशन आहे, डिझाईन वगैरे जी काय आहे फायनल करायची ती मी फायनल करणार. तर आमचे जे इंटिरियर डिझायनर आहेत प्रशांत भाऊ, त्यांच्यासोबत मी बसून हे सगळं फायनल केले आहे. डिझाईन कोणती ठेवायची, कलर कोणता ठेवायचा, हॉलला कलर कोणता ठेवायचा किंवा बेडरूमला कलर कोणता ठेवायचा, या सगळ्याच गोष्टी. अगदी तुम्हाला इंटिरियरविषयी जर काही विचारायचं असेल तर प्रशांत भाऊचा नंबर हा खालती दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून विचारू शकता. देवाऱ्याची जाळी आहे किंवा सोफ्याची डिझाईन आहे ही सगळी मी स्वतःच फायनल केलेली आहे. सोफ्याला कोणता कलर घ्यायचा, मागचा जो पार्ट आहे त्याला कोणता कलर घ्यायचा, ह्या सगळ्याच गोष्टी अगदी. भाऊंनी मला भरपूर ऑप्शन दिले होते आणि त्यामधून कलर कॉम्बिनेशन पण खूप सारे दाखवले होते. पण मी थोडी जास्त चूजी आहे बरं का, त्यात मला वेळ नसायचा आणि त्यामध्ये पण मी त्यांच्याकडनं वेळ घ्यायची. हे बघा, हा आता सोफा मी नवीन बनवून घेतला. आमचा जुना जो सोफा होता तो कदाचित तुम्ही पाहिला पण नसेल, खूप आधी होता. आणि ओवी 1-2 वर्षाची झाली, त्याच्यानंतर तो मग आम्ही सोफा काढून टाकला आणि त्याच्यानंतर मग आम्ही फक्त दिवाण ठेवलं होतं त्या ठिकाणी. हा स्पेशियस सोफा आहे, ह्याच्यावरती 6 ते 7 जण अगदी आरामात बसू शकतात. आणि सोफा असा लावला आहे, त्याच्यासमोरच टीव्ही आहे म्हणजे टीव्ही पण अगदी आरामात बसून बघू शकतो. हा सोफा कम बेड आहे बरं का. हा बघा, असा आरामात इथे टेकून आम्ही टीव्ही बघतो रात्रीचे. थांबा, हे आधी बंद करते मी. आता तुमच्यापैकी बरेच जण अशी कमेंट करतील की रंजिता, सोफ्याची किंमत किती? तर आम्ही जे इंटिरियरचं काम दिलं होतं त्यावेळेस आम्ही विथ फर्निचर दिलं होतं, त्यामुळे तुम्हाला काही इन्क्वायरी करायची असेल तर प्रशांत भाऊंचा नंबर दिलेला आहे, तुम्ही त्या नंबरवरती कॉल करून विचारू शकता. हे विंडो आहे, त्याचे कर्टन्स बघा असे. आणि ही जी वरती जाळी आहे ते बघा, अशी पातळ एकदम जाळी आहे ही. इथे हूँ अशी एकदम छोटीशीच जागा घेते बघा.
हे बघा अशी ग्रील आहे आणि तुळस आमची इथून बाहेर आहे अशी. आम्ही करून घेतली आता मोठी ग्रील. पहिली जी आमची ग्रील होती ती जरा छोटीशीच होती. आता तुम्ही म्हणतील का रंजिता तू एवढी झाडं का लावलेली आहेत, ही अशी का ठेवली आहेत? तर मला झाडं खूप जास्त आवडतात पण आमच्याकडे ऊन नसल्यामुळे मला जास्त झाडं लावता येत नाही आहेत. पण ठीक आहे, मी ही आर्टिफिशियल झाडं आणलेली आहेत. ही झाडं मी आयकेमधून घेतली होती बरं का, मस्त होती, छान दिसतात. हे आहे आमचं इथे डायनिंग टेबल. तसंही आमचं डायनिंग टेबल डायनिंगसाठी कमी आणि अभ्यासासाठी जास्त वापरलं जातं. इथे क्वचितच जेवायला आम्ही बसतो, बैठक मांडून खालीच बसतो जेवायला असं. आणि इथे काही वस्तू अजून आणून ठेवायच्या आहेत अशा सजावटीच्या. वेळ नाही मिळा, जसं जसं आता वेळ मिळेल तसं तसं ते ठेवणार. आणि हे बघा असं आहे आणि मजबूत आहे ते. आम्ही चार जण इथे अगदी आरामात बसू शकतो. याच्या ज्या खुर्च्या आहे त्या आम्ही स्टोर रूममध्ये ठेवलेल्या आहेत. इथे चार खुर्च्या आहेत, दोन इथे आणि दोन इथे. अशा रोहनचं एडिटिंगचं काम असलं की रोहन इथे लॅपटॉप ठेवून इथे चार्ज करू शकतो. ओवीचे ऑनलाईन स्कूल असले की इथे पण चार्जिंग पॉईंट दिलेले आहेत बऱ्यापैकी छान. आणि हे बघा लाईटीचं इथे इथून बटन दिलेले आहे इथे असे. आता मी बंद करून ठेवते. हे छान केलं आहे. आमच्याकडे कधीपासूनच असं म्हणजे चाललं होतं की एक डायनिंग टेबल ठेवायचं, आपण डायनिंग टेबल घ्यायचा डायनिंग टेबल घ्यायचा. पण हे भाऊंनी छान आयडिया करून दिली, प्रशांत भाऊंनी, की याच्यामध्येच डायनिंग टेबल पण. आणि असं छान दिसतं छोटंसं कपाटासारखं. आता ह्याच्यावरती मला एक असं काहीतरी डिझाईन लावायची आहे की जेणेकरून हे वाटणारच नाही अगदी असं प्लेन आहे असं. जसं वेळ मिळेल तसं तसं एक एक गोष्टी करायच्या आपल्या. जर तुम्हाला देखील तुमच्या घरामध्ये असं काही डायनिंग टेबल ॲडजस्ट करायचं असेल तर तुम्ही प्रशांत भाऊंना कॉल करून विचारू शकता. प्रशांत भाऊ हे रोहनच्या बहिणीचे मिस्टर आहेत, त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट पण देतील बरं का. नक्कीच. हे आहे आपल्या चॅनलचं सिल्वर बटन, क्रेझी फुडी रंजिता 1,00,000 सबस्क्रायबर झाल्याबद्दलचं. आणि हे आहे आपल्या दुसऱ्या चॅनलचं सिल्वर बटन, ओवी अँड ममा या चॅनलचं 1,00,000 सबस्क्रायबर कम्प्लिशनबद्दल. हे बघा, तर दोन दोन सिल्वर बटन ऑलरेडी आपल्या घरामध्ये आलेले आहेत. लवकरच तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या पाठिंब्याने गोल्डन बटन पण येईल बरं का. हां, आणि त्याच्यासाठी ऑलरेडी जागा करून ठेवलेली आहे बघा. ही मूर्ती मला खूप जास्त आवडते, गाईची आणि वासराची. ही आम्ही घेतलेली होती पंढरपूरवरून. आणि ही आहे बाप्पांची मूर्ती. ही मूर्ती आपले जे सबस्क्रायबर आहेत पार्थ, त्यांनी दिली होती भाऊबीजेला. इथे आम्ही हॉलमध्ये AC लावलेला आहे आणि दोन स्मार्ट फॅन आहेत विथ लाईट. आणि लाईट भरपूर ठेवलेले आहेत कारण आम्हाला शूट करताना लाईटीची गरज जास्त असते. त्यासाठी सिम्पल अशी सिलिंग ठेवलेली आहे आम्ही इथे. खूप असे कलर भरलेले वगैरे अजिबात घेतलेले नाही कारण सफेद रंग हा मला खूप जास्त आवडतो. त्यामुळे आम्ही असं घराचे रंग पण खूप असे कलरफुल नाही ठेवले आहेत, सिंपल असे कलर ठेवलेले आहेत. ही जी एक भिंत आहे त्यावरती हा असा सिम्पल डिझाईनचा वॉलपेपर लावलेला आहे. आणि इथे काहीच नाही आहे, मला इथे हे असं सगळं रिकामीच ठेवायचं होतं आम्हाला. इथे फक्त हे जे आम्ही झाड आणलं होतं आयकियामधून, हे इथे फक्त एक असं छोटंसं झाड ठेवलेलं आहे. कारण की ते कसं पूर्ण प्लेन आहे ना, त्याच्या बाजूला असं ग्रीन कलरचं झाड असं छान दिसेल. त्यासाठी TV वरती लुवर्स लावलेले आहेत असे. एकच फक्त थोडंसं हायलाईट करण्यासाठी तेवढा फक्त पट्टा आम्ही डार्क कलरमध्ये ठेवलेला आहे. चला आता मला मूव्ही पाहायची आहे, लाईट चेंज. आता बेडरूम दाखवते मी तुम्हाला आमचा. थांबा थांबा, त्याआधी तुम्ही आमचा जुना बेडरूम पाहून घ्या. आणि हॉलला लागूनच हा आमचा दुसरा बेडरूम आहे. हा आहे मास्टर बेडरूम, छोटासाच आहे. इथे ओवीचे बाबा, मी आणि ओवी असे आम्ही तिघंजण झोपतो. हा बघा, इथे हा एक TV आहे. आणि हे ड्रेसिंग टेबल आहे, हे माझ्या लग्नात दिलेलं होतं तेव्हा असे असायचे ना. हा खण आहे माझ्या ड्रेसचा, म्हणजे रोजचे कपडे. आणि वरती माझी सर्व पुस्तकं, जुन्या फाईल्स आणि सगळे बुक्स वगैरे सगळे मी वरती ठेवले. जुना AC जो फ्लॅट घेतला तेव्हा आम्ही लावला होता. हे आहे ओवीचं कपाट, म्हणजे ह्याच्यामध्ये ओवीचे डेलीचे कपडे असतात, म्हणजे जे रोजचे ती वापरते ना ते कपडे असतात. आणि हे कपाट आहे ओवीच्या बाबांचा, यामध्ये त्यांच्या अर्ध्या फाईल आहेत आणि खाली कपडे आहेत. आणि हे आहे माझं मास्टर टॉयलेट बाथरूम असतो, थोडेसे आता सगळे बदल होते. हा आहे आमचा बेडरूम.
आमच्या बेडरूमचा दरवाजा. दरवाज्याच्या मागच्या बाजूलाच एक कॉम्पॅक्ट कपाट आहे. यामध्ये रोहनचे जे डेलीवेअरचे कपडे असतात, शॉर्ट, टी शर्ट आणि माझ्या ज्या बॅग असतात, त्या बॅगसाठी हे कपाट बनवलेलं आहे. त्याच्या बाजूलाच आमची लायब्ररी, आमची म्हणजे रोहनची, बरं का. रोहनची ही लायब्ररी आहे, आवडती लायब्ररी. त्याला खूप इच्छा होती कधीपासून. अजूनही बरीच पुस्तकं आहेत, पण जेवढी यामध्ये राहिली तेवढी आम्ही पुस्तकं यामध्ये ठेवलेली आहेत. त्यापैकी हे बघा, मेलुहाचे मृत्युंजय माझं पुस्तक वाचून झालेलं आहे. आता सध्या मी पुस्तक वाचते रहस्य नागांचे. खूप छान आहे हा मेलुहाचे मृत्युंजय. मस्त आहे, अशी एक्साइटमेंट वाढत जाते पुस्तक वाचताना. इथे आहे आमचा हा टीव्ही आणि इथे वॉच. असं एकदम असं सिम्पल आणि सोबं ठेवलेलं आहे आम्ही सगळंच. इथे हे ड्रॉवर आहेत तीन, म्हणजे टीव्हीच्या रिलेटेड जे काही असेल ते आपण या ड्रॉवरमध्ये ठेवायचे. म्हणून हे आहे राऊटर. आमच्याकडे थोडासा नेटवर्कचा इश्यू होत आहे, त्यामुळे एक राऊटर आम्ही इथे बेडरूममध्ये ठेवलेलं आहे. हे प्रतीक आणि कल्याणीने आमच्या ॲनिव्हर्सरीला दिलं होतं. लाईट आहे ही, छान वाटते लावल्यावर. आहे ना आमच्या तिघांचा फोटो आणि इथे लिहिलं आहे हॅपी ॲनिव्हर्सरी. हे आहे माझं ड्रेसिंग टेबल. इथे पण लाईट आहे. प्रत्येक बेडरूममध्ये तुम्हाला छोटंसं एक एक झाड दिसेल. हे मी ओवीच्यासाठी आणलं होतं खेळायला, पण ते मला एवढे आवडले का मी ते बेडरूममध्ये लावून ठेवले असे. हे विशालच्या बाबांनी दिलेलं आहे. घराची सत्यनारायणची पूजा होती ना, तेव्हा त्यांनी स्वतः बनवलेलं आहे हे. हे इथे पण कपाट आहे आमचं. हे जास्त वापरलं जात नाही. वरती पण ड्रॉवर आहेत, यामध्ये पुस्तकं आहेत, बरं का रोहनजी. हे कपाट आहे, वरती स्टोरेज आहे. हे कपाट रोहन आणि ओवीचं आहे, बरं का. एका बाजूला रोहनचं, एका बाजूला ओवीचे, असं ते मी तुम्हाला सगळं आरामात दाखवीन. ही आहे विंडो, सेम तशीच जशी आमची हॉलची विंडो आहे, अगदी तशीच ही पण आहे बेडरूमची विंडो. इथे ए सी आहे, चालूच आहे. हे माझं कबड आहे आणि त्याच्यावरती स्टोरेज आहे. आमच्या बेडरूममध्ये पण स्मार्ट फॅन लावलेला आहे आणि विथ लाईट आहे, बरं का, स्मार्ट फॅन. पण तुम्हाला मी एक सजेशन देऊ का, स्मार्ट फॅन नका लावू. आपले जे नॉर्मल फॅन असतात ना तेच लावा, कारण की स्मार्ट फॅनची हवा खूप स्लो येते. आणि हे सगळे पंखे हॅवल्सचे आहेत. हा आहे आमचा बाथरूम, बेडरूमचा अटॅच बाथरूम. आधीचा तुम्ही आमचा पाहिलेलाच आहे बाथरूम. आता हा बाथरूम आहे, जागा तेवढीच आहे. आमच्या लग्नाच्या ॲनिव्हर्सरीला प्रतीकने आणि कल्याणीने ही फ्रेम दिली होती. यामध्ये आमचे सगळेच फोटो कोलार्ज केलेले आहेत. छान आहे ना. थांबा, अजून एक गोष्ट मी तुम्हाला दाखवते यामध्ये. इथे आम्ही काहीच डिझाईन केलं नाही आहे, प्लेन सिलिंग आहे. प्लेन सिलिंगवरती फक्त लाईट लावलेले आहेत. आणि हे बघा, असं बॅक साईडला आहे, अशी बॅक साईडला लाईट गेलेली आहे ही पूर्ण पट्टी. ही खूप छान वाटते. मी जेव्हा बघितली होती तेव्हाच म्हटलं की ही डिझाईन छान वाटते, अशीच करायला पाहिजे. आणि जे जो बेड आहे, बेडला पण खालती अशा लाईट आहेत. आणि यामध्ये स्टोरेज आहे, बरं का, बेडमध्ये. आणि बेडरूममध्ये झोपलं ना की एखाद्या हॉटेलच्या रूममध्ये झोपल्याची फिलिंग येते. आमच्या बेडरूममध्ये लाईट्स भरपूर आहेत, भरपूर लाईट आहेत. शेवटी प्रशांत भाऊ मला बोलले, एवढा लाईट तर आम्ही कधीच कुठे लावल्या नाहीत. म्हणजे कोणी लावलाय जरी तरी 2-3-4 लाईट जास्तीत जास्त. एवढ्या लाईट कोणच लावत नाही जेवढे तुम्ही लावल्यात. रात्री झोपलं की ही लाईट आम्ही चालू ठेवून झोपतो. मला ना अंधारामध्ये झोप नाही लागत. खूप जास्त काळोख असेल ना तर झोप नाही लागत. मला अशी उजेड हवा असतं थोडासा बेडरूममध्ये. तुम्हाला कसा वाटला आमचा नवीन हा बेडरूम? आणि हां, तुम्हाला आमचा पॅसेज आठवतो आहे का? चला तुम्ही आधी आमचा जुना पॅसेज पाहून घ्या, मग मी तुम्हाला नवीन वाला पॅसेज दाखवते. हा आमचा मधला पॅसेज आहे जिथे आम्ही कपडे वाळत घालतो, इथे कपडे सुकवतो. इथे आहे आमचा शू रॅक आणि इथे आईंची औषधं वगैरे ठेवलेली असतात. ही आमची मशीन आहे बदलणार, त्याचा ड्रायर डायरेक्ट तिकडे पाणी डायरेक्ट खालती आहे जायला. बेसिन आहे, सगळं सामान वगैरे ठेवलेलं. वरती तिकडे खिडकी आहे, ती सगळी पॅक होणार. आता खिडकी पण पॅक होणार आता. आणि कॉमन टॉयलेट आहे हा. पहिलात का आमचा जुना पॅसेज आणि हा आहे आमचा नवीन पॅसेज, एकदम चेंज. इथे आमचा शू रॅक होता, आताही तोच आहे. शू रॅक आहे पण डिझाईन बदललेली आहे. त्यावरती हे फ्लॉवर पॉट, आर्टिफिशियल फ्लॉवर पॉट आहे ते. हे आम्ही आयकियामधून आणलेलं आहे. हे तर मी तुम्हाला दाखवलेलंच होतं. जेव्हा आम्ही टाईल्स फायनल करायला गेलो होतो त्यावेळेस या टाईल्स पाहिल्या होत्या आणि प्रशांत भाऊंनी सांगितलेलं होतं की आपण पॅसेजला या टाईल्स लावूया. पण माझ्या मनामध्ये खूप गोंधळ होता की काय माहिती चांगल्या वाटतील, नाही वाटतील, नाही वाटतील, नाही वाटतील. पण फायनली मग फायनल आम्ही केलं की नाही, याच आम्ही पूर्ण पॅसेजला टाईल्स लावणार असं. आणि खूप छान वाटतं आणि थोडासा असा स्पेस वाढल्यासारखं वाटते टाईल्समुळे. आम्हाला कपडे सुकवण्यासाठी जागा नाही, त्यामुळे आम्ही पॅसेजमध्ये कपडे सुकवण्यासाठी अशी पुली लावून घेतलेली आहे. आणि याच्या आधी पण आम्ही पॅसेजमध्येच कपडे सुकवायचो, पण अशी दोरी बांधली होती इथून तिथपर्यंत.
असं. आता हे आम्ही वर खाली करू शकतो, मी तुम्हाला दाखवते कसं. असं हे खेचायचं आणि अशी खाली वरती सोडायची. कपडे काढले मशीनमधून, टाकले का पुन्हा अशा प्रकारे खेचायची आणि इथे अडकवायची. हे दाखवते मी तुम्हाला. इथे हा पूर्ण स्टोरेज आहे. पहिले आमच्याकडे एक विंडो होती, म्हणजे ती बंदच असायची विंडो, त्या विंडोचा काहीच अर्थ नव्हता. तर इथे आम्ही पूर्ण असं स्टोरेजच करून टाकलं, म्हणजे ते असं पूर्ण असं लाईनीत दिसेल असं. आणि हे बघा, इथे आम्ही ज्या लाईट आहे ती आपण लाईट चेंज होतात. ही व्हाईट लाईट आहे, ही अशी येल्लो लाईट आहे, तर अशी मून लाईट. ह्याच्यामध्ये असे मून लाईटमध्ये जर फोटो वगैरे कसे छान येतात, शूटिंग पण छान वाटते त्यामुळे. आणि हे बघा, ही आम्ही नवीन मशीन घेतली बरं का, वॉशिंग मशीन ऑटोमॅटिक. पहिली पण आमची ऑटोमॅटिकच मशीन होती, पण ती होती टॉप लोड आणि ही आता आहे फ्रंट लोड. इथे आम्ही राऊटर लावलेले आहे. हे मेन राऊटर आहे, मध्ये जे बेडरूममध्ये होतं ते एक्सटेन्शन आहे बरं का. इथे मोठा असा मिरर, कसं आपण ज्या असं छान तयारी वगैरे कुठे करायची असेल आणि घाई असेल, सगळेच बिझी असतील, तर मग एक एक्स्ट्रा पाहिजेच ना पॅसेजमध्ये, म्हणून हा पॅसेजमधला मिरर मोठा असा. हात पुसण्यासाठी इथे छोटा टॉवेल ठेवलेला आहे, जरा ओवीच्या हाताला लागेल असा. इथे बेसिन आहे, बेसिनमधलं जे काही सामान असतं, म्हणजे साबणाचं जे स्टोरेज असतं, ते आम्ही यामध्ये ठेवलेलं आहे. हे बघा, हे जे मी तुम्हाला मगाशी दाखवलं ना, ते असं खेचायचं आहे आणि असं ही खाली येते, पुन्हा वरती करायची आणि ही पुन्हा यामध्ये अशी अडकवायची. आता तुम्ही म्हणते तुमचं पॅसेजच्या इथे टॉयलेट पण होतं, हो होता की हो, पण तो आता बदललेला आहे. तर हा होता आमचा पहिला जुना कॉमन टॉयलेट आणि आता हा झालेला आहे स्टोरेज रूम. हे पूर्ण स्टोरेज आहे आतमध्ये. हे बघा, इथे कॅलेंडर आहे, चावी आणि हा पूर्ण स्टोरेज रूम आहे. हे पण मी एक दिवशी तुम्हाला नक्कीच दाखवीन स्टोरेजमध्ये काय काय ठेवलं आहे ते. आता आपण आईंचा बेडरूम पाहूया. पहिलं तुम्ही जुनं बेडरूम पाहून घ्या. चला, हा कॉमन बाथरूम या बेडरूमसाठी. ही आईची बेडरूम, प्रतीक कल्याणीची बेडरूम. हा आमचा इकडे दिवारा, इकडे त्याचं सामान ठेवतो, तेल वगैरे, अगरबत्ती. आणि आईचा टीव्ही आणि आईसाठी खास सेटटॉप बॉक्स, कारण तिचे प्रोग्राम महत्वाचे आहे. आणि देवारीची जागा पण आता बदलणार आहे, टीव्हीची जागा पण बदलणार आहे. बघा आईचा इथे फोटो आहे, हा बारशातला फोटो आहे ना. आणि इथे कपडे वाळत आहे, कारण आमच्याकडे पाऊस पडतोय. आणि एसी आहे, हा हे आईचं कपाट. आणि हे बघा इथे पण आहे, चादर, ब्लँकेट, हे सगळं एक्स्ट्राचं सामान यामध्ये असतं. यामध्ये पण सगळं एक्स्ट्राचं सामानच भरपूर आहे आमच्या घरामध्ये. या हे बघा, सेम टाईल्स इथेही लावलेले आहेत. आणि हा आहे आमचा कॉमन बाथरूम. कॉमन बाथरूमच्या वरती इथे पण स्टोरेज आहे आणि याच्यामध्ये आमचं इन्व्हर्टर आहे बरं का. भरपूर मोठं स्टोरेज आहे आतमध्ये. लाईट पण आम्ही प्रत्येक स्टोरेजमध्ये वरती लाईट दिलेली आहे, म्हणजे समजा काही ठेवायचं वगैरे असेलच. आणि आतमध्ये पूर्ण टाईल्स बसवलेल्या आहेत, म्हणजे काही ठेवायचं पण असेल स्टोरेजचं सामान ते खराब होऊ नये असं वरती आरामात ठेवू शकतो व्यवस्थित पॅक वगैरे करून असं. चला आता आईंची बेडरूम बघूया. या हा आहे आमच्या आईंचा बेडरूम, आईंचा बेडरूम, कल्याणी प्रतीकचा बेडरूम. आमचा खालचा फ्लॅट आहे त्यामुळे तिथे पण दोन बेडरूम आहेत, त्यामुळे आमच्याकडे जागेची काही कमी नाही आहे. इथे पण वरती स्टोरेज केलेलं आहे आणि हे एक कबाट दिलेलं आहे मला आणि हे दिलेलं आहे आईंसाठी. आणि हे तिसरं कबाट जे आहे ते कल्याणीचं आहे. आधी मी ते मोठं जे आहे ते कल्याणीला दिलेलं, पण ती म्हणते की नाही ते मला हे हवं. म्हणजे ठीक आहे, तू हे घे, मी ते घेते, मला काय, मला फक्त कबाट द्या कपडे ठेवायला, बाकी काय नको. आणि हे बघा, डोरच्या मागे पण आम्ही अशी ही सेम डिझाईन भाऊंनी केलेली आहे, त्यांनीच ही आयडिया सुचवली असं. आणि याच्या मधोमध असे हे काही टी शर्ट वगैरे जे असतील प्रतीकचे ते लावण्यासाठी जागा. इथे हा फोटो आहे माझ्या सासऱ्यांचा, रोहनच्या बाबांचा. इथे घड्याळ ठेवले आहे, इथे अजून हळूहळू एक एक वस्तू येईलच. त्याच्यानंतर इथे आहे आईंचा टीव्ही, आईंच्या टीव्हीमध्ये सेटअप बॉक्स पण आहे, कारण की आईने प्रोग्राम पाहावे लागतात. आणि इथे छोटंसं स्टोरेज आहे, त्याच्यामध्ये काही ठेवायचं असेल तर, म्हणजे टीव्हीचं काही रिमोट वगैरे असेल ते ठेवण्यासाठी. त्याच्यानंतर इथे आहे विंडो, ही तुम्हाला माहितीच असेल पहिली जुनी विंडो आमची सेम आहे. पडद्यांची जी सिस्टम आहे ती अगदी सेमच आहे सगळीकडे. ही अशी जाळी आहे, तिन्ही बेडरूमला सेम जाळी आहे अशी. त्यानंतर आईंच्या बेडरूममध्ये खूप मोठा असा हा आरसा आहे.
हा ड्रेसिंग टेबल आहे आणि याच्यामध्ये देखील स्टोरेज आहे बरं का. हा मोठा असा मिरर लावलेला आहे. याच्या इथे पण छोटंसं स्टोरेज दिलेलं आहे. फॅनचं इथे पण दिलेलं आहे जवळ बटन. सेम आमच्या बेडरूममध्ये पण तसंच आहे. हाताळा लागेल असं खालती पण बटनं दिलेली आहेत. आईंच्या बेडरूममध्ये हा हॅवल्सचा हायस्पीड फॅन लावलेला आहे आणि ह्याची डिझाईन पण मीच पाहिली म्हणजे आमच्या इंटिरियरला कशी मॅच करता येईल त्याची. छान वाटतं पण एकदम प्रॉपर अशी त्या डिझाईनला तो मॅच झाला आहे. आणि तुम्हाला मी एक सजेशन देईल की जर तुम्ही फॅन लावणार असेल तर हायस्पीड फॅन लावा, स्मार्ट फॅन नका लावू कारण ते खूप स्लो असतात. आपल्या हायस्पीडची जी स्पीड असते ना ती बेस्ट आहे. आणि इथे जी सिलिंग केलेली आहे ती पण अगदी अशी सोबर आणि सिम्पल ठेवलेली आहे मी. आणि हे जे कलर आहेत हे मी आणि आईंनी बसून आम्ही हे फायनल केलेले आहेत बरं का. इथे अशा खाली या लाईट दिलेल्या आहेत बेडच्या इथे साईडला. अगदी आरामात आपण असं टेकून देखील बसू शकतो. हे बॅक साईडलाचं जे कुशन आहे हे खूप छान डिझाईन केलं आहे. प्रॉपर मॅच झालं आहे आमच्या पूर्ण इंटिरियरला. आणि हे बघा इथे पण स्पॉटलाईट आहेत. अशी आमचं जुनं किचन बघून घ्या मग मी तुम्हाला आमचं नवीन किचन दाखवते. आणि तिकडे पॅसेजमधून आपण जेव्हा सरळ येते तेव्हा हा आहे आमचा किचन. हा तर तुम्ही नेहमीच पाहता, नेहमीच बघत असता हा किचन आमचा. हा इथे आहे आमचा फ्रीज आणि वरती सगळी खाऊची डबे, सगळे खाऊचे डबे. इथे सगळे डबे आहेत, पिठाचे डबे, तांदळाचा डबा, त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आहे, कांदे बटाटे वगैरे आम्ही यामध्ये ठेवतो. आता सगळं रिकामी आहे कारण की आता रिकामी करायला घेतलंय ना. आणि याच्यामध्ये डाळी वगैरे हे जे असतं ना सगळं तेच आहे याच्यामध्ये सगळं सामान. हे एक्स्ट्राचे सगळे डबे असतात यामध्ये. डबे, काचेची ग्लास, काचेची भांडी ती सगळी मध्ये आम्ही ठेवतो. त्या खाणामध्ये ओवीची सगळी खेळणी आहे, सगळी खेळणी. इथे सिलेंडर ठेवतात आणि इथे सगळे प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे ज्या असतात मग त्या ठेवतो आम्ही खालती. आता जेवण टायर मिसळणीचा डबा आणि तेल असतं वरती आमच्याकडे. आणि कपाटचा हा जो छोटा स्टँड आहे तो इथेच असतो. ही आमची ट्रॉली. यामध्ये मी आता आताच हे डबा चेंजेस केले. पहिले इथे सगळे टोपच होती. तेव्हा बघा ही सगळी भांडीच आहेत. यामध्ये भांडीच खूप लागतात तो काय करणार. यामध्ये पण सगळे टोप आहेत. ते बघा सगळी मोठी मोठी तेलाचे डबे, टोप, ते सगळे यामध्ये आहेत. आता हे जे नॉनस्टिक तवे असतात ते वरतीच ठेवते कारण की जागाच नाही पुरत खालती ठेवायला. काही यामध्ये सगळे डबे ठेवले आहेत. मसाल्यांचे डबे जे असतात ना आमचे, मसाल्यांचे डबे सगळे, साखर, चहा पावडर, मसाल्याचे डबे, सगळे मसाल्याचे डबे असतील. हे तर काय सगळं चायनीज हे प्रतीकचं डिपार्टमेंट. आणि वरती तुम्ही पाहताय वरती सगळी ओवीची खेळणी आहे. थोडीशी जुनी झालेली आहे, आता ही पण बदलायची आहे. थोडी मध्ये मध्ये लिकेज व्हायला तिची सुरुवात झालेली आहे. हे ओवीची सगळी खेळणी आहे. तर हा ओव्हन आहे समोर. हा इथे ओव्हन आहे आमचा. आणि इथे काचेची ग्लास वगैरे ठेवली आहे. हा बघा इथे पण ओवीचा हा टब आहे. आणि आईचा मसाला आणि हळद वरती ठेवते आई या खाण्यामध्ये. इथे सगळं ह्याच्यामध्ये तेल, साखर, चहा पावडर वगैरे सगळं आम्ही ठेवतो. मग पाहिलात आमचा जुना किचन. आता तुम्हाला आमचं नवीन किचन दाखवते. आपण जेव्हा आईंच्या बेडरूममधून येतो आणि पॅसेजमधून येतो तेव्हा मध्येच हा असा डिस्प्ले बनवलेला आहे. इथे माझ्याकडे जी जी भांडी होती सुपरवेअरची, याच्यामध्ये सजावटीसाठी अशी दिसायला छान दिसतात ना अशी लावून ठेवली आहेत. आणि हे बघा हे पण आर्टिफिशियल झाड आहे. छान आहे ना हे इथे ठेवलं आहे. ॲक्च्युली इथे मला आर्टिफिट्स लावायचे आहेत पण अजून मी घेतले नाही आहेत. जसं जसं घेईन तसं ते एक एक गोष्ट मी लावत जाईन. आणि हा आहे आमचा किचन. प्रशांत भाऊंनी आम्हाला हे असं बनवून दिलेलं आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवण्यासाठी. हा आहे आमचा नवीन ओव्हन. इथे स्टोरेज आहे आणि इथे टोस्टर आणि मिक्सर ठेवण्यासाठी ही अशी जागा बनवली आहे. याच्यामध्ये पण स्टोरेज आहे. आणि हा आहे आमचा नवीन फ्रीज. मोठाच्या मोठा थांबा ओवी, तुझं फ्रीज दाखव. हा आहे आमच्या मोठाचा मोठा फ्रीज. चॉईस ऑफकोर्स कलर चॉईस मी केलेली आहे आणि डिझाईन चॉईस आणि इलेक्ट्रॉनिक सगळ्या गोष्टी रोहनच्या आवडीच्या आहेत. हा मोठाचा मोठा फ्रीज आहे आणि याच्या एका बाजूने फ्रीजर आहे आणि एका बाजूने फ्रीज आहे. दोन डोर आहे. इथे वॉटर बॉटल, कोल्ड्रिंकच्या बाटल्या इथे आपण ठेवू शकतो आणि ओवीच्या हाताला इझिली लागतील असं. पण खरं तर आमच्याकडे कोल्ड्रिंक आणि थंड पाणी नाही पित. यामुळे काय होतं की आपल्याला पूर्ण फ्रीज उघडायची गरज नाही लागत. इथूनच आपण पाण्याची बाटली आपण घेऊ शकतो किंवा कोल्ड्रिंक जे आपल्याला हवं आहे ते आपण इथून घेऊ शकतो. इफिशियंट एनर्जी सेव्हिंग, यामुळे आपली एनर्जी सेव्हिंग होते. आणि हा फ्रीज आहे LG चा. सगळ्यात जास्त मला याचा कलर आवडला. खूप मस्त वाटतो, फुल ऑन व्हाईट कलर. मला खूप मनापासून इच्छा होती की असा फ्रीज घ्यायचा आहे असा. त्यानंतर मग इथे आम्ही अशी सिटिंग बनवलेली आहे. हे बघा म्हणजे काम करता करता थोडे पाय बी दुखले का बसू शकतो आणि इथे बसून पण काही आपलं काम करायचं असेल तर तेही करू शकतो. हां, ओवीचा अभ्यास मी इथेच बसून घेते. इथे बसवते ओवीला आणि माझं काम करत असते. आणि हे फोल्डेबल आहे,
हे बघा असं जे समजा आपल्या फोल्ड करून ठेवायचं असेल तरी ते करू शकतो. ही आयडिया मी सांगितलेली. आणि या टाईल्स छान आहेत ना, शोधून 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 मग फायनल केलेल्या आहेत आणि मला खूप जास्त आवडल्या आहेत टाईल्स. आमच्याकडे कोणी नवीन पाहुणे आले ना की त्यांना असं वाटतं की इकडनं बाल्कनी आहे, पण ही बाल्कनी नाही आहे बरं का, हे आमचं जे जुनं स्टोरेज आहे ना तेच आहे, फक्त इकडचं वरचा जो डोर होता तो बदललेला आहे आणि वरती पण स्टोरेज आहे मोठं असं. बाहेरचा खूप आवाज येतोय त्यामुळे मी खिडकी बंद करते. अगोदर आमच्या गॅसची शेगडी जी होती ती इथे होती, आता ती बदलून आम्ही इथे ठेवलेली आहे कारण आम्हाला चिमणी लावायची होती तर इथे जी आहे चिमणी लावू शकत नव्हतो, त्याला हँगिंगचा इश्यू येत होता, मग त्यामुळे आम्ही चेंज केली जागा आणि इथे केला आमचा हॉब. हा हिंडवेअरचा हॉब आहे आणि चिमणी पण हिंडवेअरचीच आहे बरं का. तुम्हाला तर माहिती मला झाडं आवडतात, तर इथे फक्त एक हे झाड जे आहे ते ओरिजिनल लावलेलं आहे कारण इकडनं सकाळी ऊन येतं आणि ते दुपारी 12:30-1 असतं देऊन, त्यामुळे मी इथे हे छोटंसं झाड लावलेलं आहे. हे जे ग्लास आहेत ना छोटे छोटे चहा पिण्यासाठी मला आवडतात असे, त्यामुळे हे घेतलेले आहे. हे खूप जुने आहेत आमचे. इथे पूर्ण स्टोरेज दिलेलं आहे आणि ही शेगडी मोठीच्या मोठी आहे. हा बघा हॉब. थोडंसं हॉबला क्लिनिंगचा प्रॉब्लेम येतो, क्लिनिंग करताना थोडंसं टेन्शन होतं. पहिलं कसं आपली शेगडी असली ना का त्याला डायरेक्ट आंघोळ घातली तरी चालते. मी तर आंघोळच घालायची आमच्या शेगडीला, 10 झाली आंघोळच घालायची. आता जरा ह्याला साफ, या शेगडीला जरा आता साफ करताना जरा विचार करूनच साफ करावं लागतं कारण की त्यांनी सांगितलं आतमध्ये जास्त पाणी जाऊ द्यायचं नाही आहे. हे पण एक आर्टिफिशियल झाड आहे जे मी इथे ठेवलेलं आहे. इथे आहे आमची चिमणी आणि चिमणी आणि हॉब यांची आम्ही वर्षाची AMC दिलेली आहे, म्हणजे वर्षातून 3 येतील आणि ते क्लिनिंग करून जातील असं. आणि हे टॉप मॉडेल आहे चिमणीचं, हे मस्त आहे. हा हिंडवेअरची हॉब छान आहेत हिंडवेअरचे आणि ह्याचे रिव्ह्यू खूप छान होते हिंडवेअरचे, त्यामुळे आम्ही मग हिंडवेअरच प्रिफर केला घेण्यासाठी. ह्याचा जो सिलेंडर आहे तो मध्ये आहे. इथे मी असं हे ठेवलेलं आहे पायपुसणी कारण की कसं आपण जेव्हा जेवण बनवतो ना तेव्हा थंड थंड खालती लादीला लागतं आपण जास्त उभे राहिलो तर, मग त्यासाठी मी हे असं ठेवलं आहे. मला आवडतं त्याच्यावरती उभं राहायला. हे तर तुम्हाला मी नेहमीच दिसत असते भांडी लावताना. हे ट्रॉलीच आहे, इथे फक्त हे 6 ट्रॉलीचे आहेत, हा जास्त नाही घेतलेले आहेत आम्ही. इथे आणि इथे मोठी भांडी अशी करून, त्याच्यानंतर हे बघा, हे बघा ही छोटी मसाल्यांसाठी आणि इथे सिलेंडर आणि हे पूर्ण स्टोरेज आहे. इथे हे पूर्ण स्टोरेज आहे, जसं आमचं जुनं स्टोरेज होतं ते हाफ होतं, हे आम्ही पूर्ण वरपर्यंत आता करून घेतलेलं आहे. चिमणीचा जो पाईप आहे तो इथूनच असा बाहेर गेलेला आहे त्यामुळे हे असं पॅक झालेलं आहे. याला मॉड्युलर किचन म्हणतात, तर हा मॉड्युलर किचन प्रशांत भाऊंनीच बनवले आहेत, त्यांनीच डिझाईन फायनल केली आहे, खूप छान केलेलं आहे. आणि तुम्हाला याच्या संबंधित काही जर विचारायचं असेल तर प्रशांत भाऊंचा नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकतात आणि विचारू शकता. चिमणी आणि हॉबबद्दल पण तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर तुम्ही प्रशांत भाऊंना कॉल करून विचारू शकता. हे पूर्ण इथे स्टोरेज आहे, याच्या आतमध्ये लाईट ही त्यांचीच आयडिया होती, त्यांनीच सांगितलं होतं. आणि हे बघा असा छोटासा डिस्प्ले ठेवला आहे, खूप मी असं काचेचा डिस्प्ले नाही ठेवलेला आहे, छोटासाच ठेवलेला आहे. इथे ड्रायफ्रूट आणि असे ही भांडी, तांब्याची आपली ग्लासं, प्लॅस्टिकची ग्लासं, कपबशी. छान वाटते ना ही कपबशी, कधीतरी चहा प्यायला छान आहे कपबशीमधून. इथे पण हे आर्टिफिशियल प्लांट ठेवले आहेत, त्याच्या खालती आईस्क्रीम सर्विंग बाउल आहे. इथे असं घड्याळ ठेवलेलं आहे छोटंसं, त्याच्या बाजूला एक हा पण स्टोरेज आहे छोटासा. हा स्टोरेज देवारासाठी आहे, इथे फक्त आणि फक्त आम्ही देवाराचे सामान ठेवतो. त्यानंतर इथे ही बघा, ही आहे ल्यूप्युअरची आरू मशीन आणि ही पूर्ण ऑटोमॅटिक आहे. हे बघा इथे कुठेच बटन तुम्हाला दिसते का, नाही ना, कारण हे बघा इथे हे आहे कंटिन्युअस फ्लो, कस्टमाइज ग्लास, कस्टमाइज बॉटल आणि सेटिंग ग्लास आणि बॉटलची तुम्ही वेगळी पण करू शकता. मशीनला कुठेच टॅप नाही आहे, बटन दाबलं की पाणी आलं. आता हे मी कंटिन्युअस फ्लो ठेवलेलं त्यामुळे कंटिन्यू पाणी येतच राहणार बरं का, पाणी पिऊन घेते एवढ्या वेळापासून गप्पा मारते. इथे आरोच्या खाली सिंक आहे, तुम्हाला आठवत नसेल तर सांगते पहिली जी आमची सिंक होती ते इथे मिडलला होती आणि इथे साईडला असा नुसता रिकामी कट्टा होता, म्हणजे आम्ही जी भांडी वगैरे घासायचो ती इथे आम्ही साईडलाच ठेवायचो आणि तो उगाचच ते म्हणजे वाढत वाढत जायची तिकडे स्टोरेजची भांडी, त्यासाठी डायरेक्ट इथे कोपऱ्यामध्येच आम्हाला ॲक्च्युली भाऊंनी सजेशन दिलं की एका साईडला कोपऱ्यात ठेवा असं तुम्ही सिंक. डस्टबिन वगैरे जो आहे आणि भांडी घासायचं जे काही साबण किंवा लिक्विड असेल ते स्टोरेजचं सगळं ह्याच्या खालती येणार, डस्टबिन पण इथे खाली आहे. वरती जी सिलिंग आहे ती एकदम प्लेन आहे, हा फॅन,
हाय स्पीड हेवल्सचा फॅन आहे. अगदी शोधून शोधून अगदी डिझाईनला जसं मॅच होईल आपल्याला कलर कॉम्बिनेशनला असाच घेतलेला आहे इथे फॅन पण. याच्या लाईट दिसतात वर तुम्हाला, याच्यामध्ये पण कलर चेंज होतात हे बघा. आता व्हाईट लाईट आहे, आता मून लाईट. यामध्ये पण तीन शेड आहेत असं, म्हणजे व्हाईट, डिम आणि मून लाईट असे तीन शेड आहेत यामध्ये पण लाईटमध्ये. असं आमचं हे किचन आहे. सगळ्यात जास्त आपल्या लेडीजचा वेळ जो जातो तो किचनमध्ये. मग किचन कसं असायला पाहिजे, अगदी मन प्रसन्न करणारं असलं पाहिजे. बरोबर की नाही? आणि आता आमचा कट्टा बघ किती मोठा वाटतोय त्याच्यामुळे. हे सगळं कसं एका बाजूला झालं ना, त्यामुळे कट्ट्याची जी साईज होती ती थोडीशी असं मोठी वाटायला लागली. आणि मी तर म्हणजे तर ओवीला इथे बसून अभ्यास घेते. कधी कधी इच्छा झालीच तर अशी मस्त आम्ही कट्ट्यावरती बसून पण इथे असं चिरू चिरायला वगैरे काही कुटायला वगैरे काही कुटायचं असेल काही काम करायचं असेल इथे बसून आपलं करता येतं आहे. कसा वाटला आमचा किचन हे मला कमेंट करून नक्की कळवा. अरे वा डायमंड, तू छान दिसतेस ग, मस्त दिसते. आपण दोघी बघा कशा, आम्ही दोघी मॅचिंग मॅचिंग झालोत बरं का आज, मस्त ना. तर तुम्हाला आमचा आजचा होम टूरचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. तसंच आमचं जुनं घर आणि नवीन घर हे तुम्ही पाहिलेलं आहेत, तर यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला हे देखील नक्की कमेंट करून कळवा. होय नववी. चला आता मी पण निघते, बाय बाय.